ऐसा नाही चलेगा नाही जय शिवराय मित्रांनो आताच तुम्ही व्हिडिओ डेमो पाहिला असेल तर डेमोमध्ये जशा प्रकारे मी व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे अशी व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला आज अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमधून शिकवणार आहे तर असे व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे मटेरियल मी वापरले आहेत त्याची सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता कारण मित्रांनो मी कोणत्याही प्रकारचा आपल्या मटेरियलला पासवर्ड लावलेला नसतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता तर मित्रांनो जे मी व्हिडिओ एडिट करण्यासाठी बिटमार्क लिंक आणि प्रिसिट लिंक वापरत असतो त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ती इम्पोर्ट करून घ्या आणि आणि जर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो मला टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी डब्ल्यू तर मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जुम्हाला ते व्हिडिओ डेमो दाखवत असतो ते डेमो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते नवीन नवीन अप्लिकेशनची सेटिंग आणि मित्रांनो जे काही आपल्या जे मोबाईलमध्ये सेटिंग असतात त्यासुद्धा मराठीमधून शिकवले जाते त्यासाठी मित्रांनो या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकम प्रेस करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून टाका आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण लगेच आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया पहिल्या मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट लिंक मिळेल त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल त्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक इमेज आणि व्हिडिओ क्लिकायच्या आणि मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक जी जीपालची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व मोठ्या डायरेक्ट करून घ्यायचे सर्व कर डाऊनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बा अशा प्रकारे काही फोटो काही मिळतील तेही फोटो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे बाकी बघा की मित्रांनो हा एक पहिला फोटो आहे आपण इथे प्लसवर क्लिक करून इथे सिलेक्ट करून घेऊ मित्रांनो ही तुम्हाला एक तीर पाय समोर ते तीरवर क्लिक करायचे आहे आणि समोरचा बघा आपला कट करून टाकायचा आहे आणि हा फोटो आपला फुल स्क्रीन करायचा त्यासाठी मनो तीन डॉट पाहायमे वरती त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली फिल स्क्रीन ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून फिल करून घ्यायचे आणि मित्रांनो हा जो फोटो जर जास्त वरती झालेला असेल तर मित्रांनो हा थोडा आपल्याला खाली अशा प्रकारे ओढून घ्यायचा बाकी अशा प्रकारे थोडा ओढून घ्यायचं थोडी आपण झूम करून घेऊया तर अशा प्रकारे आपला हा जो फोटो आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर दर मित्रांनो परत आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे मी व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि व्हिडिओ जे आपले फोटो मी तुम्हाला दिलेले आहे ते फोटो आपल्याला इथे व्यवस्थित एक एक करून ॲड करून घ्यायचा आहे बघ मित्रांनो हा एक डबल फोटो आहे ते प्लसवर क्लिक करायचा आहे पुढच्या बिट्सपर्यंत यायचं आहे समोर सम कडून करून तीन डॉटवर क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि फोटो वरती जात असेल तर मित्रांनो थोडा फोटो आपल्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचे जे सर्व फोटो आहे ते हे सर्व फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो लगेच सर्व फोटो मी इथे ॲड करून घेतो आणि तुम्हाला इथे डबल बीट्स पाहाय मिळतात त्या डबल बिडच्या समोर आपल्याला फक्त एकच फोटो इथे ॲड करावं लागणार आता बाकी तुम्हाला डबल बिड्स पाय मिळेल तर मित्रांनो हे डबल बिडच्या समोर तुम्हाला फक्त एकच फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो लगेच मी ते सर्व फोटो ॲड करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे जे पूर्ण फोटो आहे ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहे हे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट लायचे ते प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचा आणि मित्रांनो मी तुम्हाला एक शॅडो पेज दिलेले आहे ते शॅडो पेज आपल्याला इथे घेऊन घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला ते शॅडो पेज दिलेले आहे सॉरी मित्रांनो तर बागा मित्रांनो तुम्हाला मी अशा प्रकारे शाडू पेंज दिलेले आहे ते शॅडो पेज आपल्याला पूर्ण व्हिडिओवर घेऊन घ्यायचे बाकी अशा प्रकारे शोट यायचे आणि या आयकॉनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर घेऊन घ्यायचे बाकी अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ आहे त्यानंतर स्टार्ट यायच्या प्लसवर इमेज व्हिडिओ क्लिकायचा आणि मित्रांनो मी तुम्हाला एक पेज दिलेलं आहे टेक्स पेज ते टेक्स्ट पेंज आपल्याला ॲड करायचे बाकी हे पिंपल आहे ते मित्रांनो टेक्स पेंज आपल्याला थोडी याची सहीज लहान करायचे करायची तर तुम्ही असेसुद्धा लान करू शकता लान केल्यानंतर इथे अशा प्रकारे इथेही ॲड करून घ्यायचे तर बाकी मी ते व्यवस्थित ॲड करून घेतो तर बाकी मी इथे व्यवस्थित ॲड करून घेत आहे असे ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो हे सुद्धा आपला पूर्ण व्हिडिओ लवून घ्यायचे बाकी अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे आणि मित्रांनो याच्या आपल्याला भाग करून घ्यायचे भाग कसे कर करायचे मी तुम्हाला सांगतो बाबा की या पहिल्या बिट्स पर्यंत यायच्या आपल्या पेजवर क्लिक करायच्या आणि अशा प्रकारे भाग करून घ्यायचा बाहेर पुढे यायचे पुढे आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला ते पेजवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला भाग करून घ्यायचे आहे तर मित्रांनो असे पूर्ण भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपला बॅग घ्यायचे आहे आणि तुम्हाला मी प्रोजेक्ट लिंक दिले प्रिसिटी लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर जो पहिला फोटो आहे त्या पहिला फोटो तुम्हाला इफेक्ट दिलेले पाय मिळेल त्यावर क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायचे आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायच्या आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जो दुसरा फोटो आहे तर बाकी या बीडपासून जे जो मोठा फोटो पाहायला मिळतो त्यावर क्लिक करायचे आहे आणि तीन डॉटवर क्लिक करून हे पेस्ट करून टाकायचे बाकी मित्रांनो काय सिम्पल कसे करायचे आपल्याला त्या फोटोवर क्लिक करायचे आहे सॉरी मित्रांनो आपण इथे टेक्स पेंजला आपण हायपीट दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला सर्व टेक्स्ट पेंजला सुद्धा इथे म्हणजे जे जे आपण टेक्स्ट पेंजला ॲड करू ते सुद्धा आपल्याला हे ॲड करायचे आहे बाकी आपण पहिले फोटोला ॲड करून घेऊया तर बाकी अशा प्रकारे हे जे फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत बाकी मित्रांनो हे जे मोठे फोटो पाहायला मिळतील ते मोठ्या फोटोला आपल्याला हे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो जी 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 हा जी इफेक्ट आहे ते हे जे इथलो इथपर्यंत जे मोठे फोटो मिळेल तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे आणि शेवटचा जो एक मोठा फोटो पाहाय मिळेल तर बाकी की हा एक शेवटचा मोठा फोटो पाहाय मिळेल तुम्हाला तर मित्रांनो या फोटोला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो हे व्यवस्थित इथे पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर बॅग घ्यायचं आहे प्रेसेटमध्ये जायचं आहे प्रेसेटमध्ये गेल्यानंतर ज्या दुसऱ्या फोटोमध्ये जो इफेक्ट दिलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे आणि आपल्या प्रोडक्ट म्हणजे आपल्याला परत द्यायची आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर दर मित्रांनो जे तुम्हाला पहिला फोटो पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे आणि तीन डॉट इपिक्टवर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट करून टाकायचं आहे म्हणजे पहिला फोटोला हा इपिक पेस्ट करायचा आहे त्यानंतर खाली जे पेंज आहे त्या पेंजला सुद्धा आपल्याला हाय पेड री पेस्ट करून टाकायचं आहे व्यवस्थित तर मित्रांनो बाकी अशा प्रकारे क्लिक करायचं हा जो इपीट आहे तो कुठे कुठे पेस्ट करायचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो तर बाग याच्यासमोर जे तुम्हाला इथे हे फोटो पाहायला मिळतील इथपर्यंत तर म्हणजे हे जे तुम्हाला तीन फोटो पाहायला मिळतील त्या तीन फोटोला आपल्याला हा पेड पेस्ट करून टाकायचा आहे तर बाग मी या तीन फोटोला हाय पेड ते अशा प्रकारे पेस्ट करून टाकतो तर मित्रांनो पेस्ट कसे करायचं तुम्ही पा व्यवस्थित तशाप्रकारे हे तीन फोटो फक्त आपला हाय पेक पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेवट यायचे आहे शेवट आल्यानंतर तुम्हाला इथे बाकी इथेसुद्धा तुम्हाला तीन फोटो पाहाय मिळतील डबल ब्रेडच्या समोर तुम्हाला हे चार फोटो इथे पाहायला मिळतील ते चार फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बाकी अशा प्रकारे आपल्याला ह्या चार फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो हे चार फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत आपल्या प्रिसेटमध्ये आपल्याला जायचे आहे तर मित्रांनो आपण बॅग घेऊया प्रिसेटमध्ये जाऊया प्रिसेटमध्ये गेल्यानंतर मी जे तुम्हाला तिसऱ्या फोटोला इफेक्ट दिलेला आहे तर मित्रांनो तिसऱ्या फोटोच्या इफेक्टवर आपल्याला क्लिक करायचे आहे इफेक्टवर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून तो कॉपी करून घ्यायचा त्यानंतर बॅग यायचा आहे प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो आपण आता तीन फोटोला इफेक्ट दिलेला आहे तर समोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा ते पेस्ट करून टाकायचा आहे तेव्हा की या तीन फोटोला आपण इफेट दिलेलं आहे तर फोटोला आपल्याला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचं आहे तर मित्रांनो फक्त या फोटोला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर आपला शेवट यायचं आहे शेवट आल्यानंतर मित्रांनो हे आपण चार फोटोला इफेक्ट पेस्ट केलेलं आहे तर त्याच्या समोरचे फोटो आपल्याला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचा आहे सॉरी मित्रांनो त्याच्या फोटो आपल्याला समोरच्या फोटो आपल्याला पेस्ट करून आहे तर आपण थोडे मागे घेऊया तर बघा मित्रांनो आपलं उकलेलं आहे आता हा जी इफेक्ट आहे तर हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा व्यवस्थित तर मित्रांनो थोडा मी सॉंग ऐकून घेतो हा जो इफेक्ट आहे इथे पेस्ट करायचा म्हणजे आपण हा जो इफेक्ट पेस्ट केलेला होता पहिला तर हा जो इफेक्ट आहे तो आपला हा डिलीट करून टाकायचा तर मित्रांनो हा डिलीट आपण करून टाकूया ते अशा प्रकारे हे जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे डिलीट करून टाकायचं आहे कारण मग मित्रांनो ते आपलं उठलेलं आहे ते मित्रांनो हा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि याच्यासमोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा जे पे इफेक्ट पे पेस्ट करून टाकायचा म्हणजे आपलं फक्त इथे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे <ता> तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पेस्ट केलेला आहे त्यानंतर परत बॅग यायच्या प्रेसेटमध्ये जायचं आहे प्रेसेटमध्ये गेल्यानंतर जो शेवटचा फोटो आहे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो जे उरलेले फोटो आहे त्या उरलेल्या फोटोला आपल्याला हा जो इफेक्ट आहे ते आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो उरलेले फोटो कुठून आपल्याला लागतील तुम्हाला सांगतो तर बघा की आपल्याला इथून पुढे ते उरलेले फोटो आपल्याला इथे लागतील तर बाकी की इथे आपल्याला बीट याच्या समोरचे जे फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा बाकी की हा इफेक्ट आपल्याला पूर्ण जे फोटो असतील उरलेले त्याला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचे जे पीएनजी आपण जीचे भाग केलेले आहे त्या एन जीच्या जी सुद्धा हा इफेक्ट ते पेस्ट करायचा जेव्हा आपण वरती फुटू इफेक्ट Hai, ले 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 पेस्ट केलेला आहे तिथेसुद्धा आपल्याला ते पेनीला पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लाल्यानंतर मी तुम्हाला एक पेनची बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला ॲड करायची त्यासाठी मित्रांनो प्लसवर क्लिक करायचं आहे इमिन व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मी तुम्हाला मी एक पेजी बॉर्डर दिलेली आहे तिथे पेईनची बॉर्डर आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे तर मित्रांनो मागे अशा प्रकारे तुम्हाला पेन्ज बॉर्डर पाहायला प्लसवर क्लिक करून ती ॲड करून घ्यायची आणि पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायच्या आणि मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला खाली बिल्डिंग आणि ऑफिस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे लाईटनवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपला स्टार्ट लायचा आहे स्टार्टला त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे तुमच्या चॅनलचे जे नाव असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकता तर मित्रांनो पहिले आपण मी एक टॅबलेट इथे ऍड करायचं तुम्हाला सांगतो त्यासाठी मित्रांनो प्लस वर क्लिक करायचं आहे आणि इथे एक ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण वाढून घ्यायचे आहे पूर्ण व्हिडिओवर त्यानंतर इथे कलर ऑप्शन खाली त्यावर क्लिक करायचे आणि हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे आणि हा जो ब्लॅक कलर आहे म्हणजे हे पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारची लेअर वाढून घ्यायची म्हणजे ड्युरेशन वाढून घ्यायची आहे त्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिस सिटीनं सॉरी मित्रांनो तुम्हाला इथे ऑफिसिटी आणि वे व्हिसिलिटी ऑप्शन पाहाय मिळते मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे इफेक्टचे ऑप्शन पाहाय मिळतील ते मित्रांनो बघा की तुम्हाला इथे प्रोसेस डेब डेबल्यू तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन पाहाय मिळते मित्रांनो त्यावर क्लिक करायचे त्यानंतर इथे खाली तुम्हाला स्टार फिरेल ऑप्शन पाहायला मिळत त्यावर क्लिक करायचे आणि मित्रांनो इथे तुम्हाला राईट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे ते त्यावर क्लिक केल्यानंतर बाकी अशा प्रकारे हे जे राईट आहेत हे इथे तुम्हाला ते इथे पाहायचं आहे मित्रांनो सिंपल बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बिल्डिंग आणि सिटीवर क्लिक करायची लाईटीनवर क्लिक करायची आहे आणि स्क्रीन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलचं जर आपलं नाव ॲड करायचं असेल त्यासाठी स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचं मेन व्हिडिओ क्लिक करायचे आहे तुमच्या चॅनलचे जे नाव असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलचे जे नाव ॲड करू शकता मित्रांनो माझ्या चॅनलचे नाव आहे मराठी तेव्हा मी अशा प्रकारे हा जो साधा सिंपल मी ते लोबो तयार केलेला आहे हा लोबो मी एका साईडला इथे लावून घेतो तो में तर की मी ती वरती या साईटला इथे लावून घेत आहे तर प्रकारे लावल्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका